तूळ रास जुलै 2021 भाग्यात जरी उणीव तरी लाभ भरीव स्वतःला ओळखून ध्येय ठरवावं. ध्येय मोठंच असेल तर स्वतःला बदलावं. आयुष्यात मनमुराद आनंद घेण्याची कला जर कुणात असेल तर ती तूळ जातकांमध्ये असते. त्या आनंदाला जर निश्चित केलेल्या मोठ्या ध्येयाची साथ लाभली तर आयुष्याचं खऱ्या अर्थाने सोनं होऊ शकतं. ज्योतिषशास्त्रप्रेमींनी शास्त्राच्या अभ्यासासाठी माहितीसाठी प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. जुलै 2021 या महिन्यातील राशी भविष्यावर आपण चर्चा करीत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात तूळ राशीचं भविष्य जाणून घेणार आहोत. तूळ राशीसाठी जुलै महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत. मात्र त्याआधी या महिन्यात तुमच्यासाठी असलेली ग्रहस्थिती लक्षात घेऊया. जुलै महिन्यातील ग्रहस्थितीचा विचार केला असता या महिन्यात काही महत्त्वाचे दिवस येतात. ते म्हणजे 5 जुलै रोजी योगिनी एकादशी, 11 ते 18 जुलै हा गुप्त नवरात्रीचा काळ असतो. या काळात दान करावं, पुण्य करावं ते अतिशय महत्त्वाचं ठरतं. 24 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. या दिवशी गुरुसह गुरुतुल्य व्यक्तींना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्या. त्याची शुभ फळं भरभरून प्राप्त होतात. अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल. ज्योतिषशास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे. ज्योतिषशास्त्र अबकड भाग 1, भाग 2, भाग 3, अष्टक वर्ग, अचूक फलादेशाचा उत्तम मार्ग, 12 भाव, 1 लग्नेश आणि पंचांग असे पाहावे, अशी ही 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. त्यांचा लाभ घ्यावा. ग्रहस्थितीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ग्रहांचा राजा रवी हा 16 जुलैपर्यंत मिथुन या राशीत आहे. त्यानंतर तो कर्क या आपल्या मित्राच्या राशीत प्रवेश करेल. म्हणजे सम असलेल्या राशीतून मित्रग्रहाच्या राशीत सूर्याचा प्रवेश होईल. कर्क ही जलतत्वाची रास आहे. अग्नितत्वाच्या सूर्याला जलतत्वाची रास फार मानवते असं म्हणता येत नाही. फक्त मित्र रास असल्यामुळे त्याचे कुठेतरी शुभ परिणाम आपल्याला प्राप्त होतात. चंद्र हा ग्रह महिन्याच्या सुरुवातीला मीन राशीत असून त्यानंतर दर 2 दिवसांनी राशी बदल करीत त्याचं भ्रमण नेहमीप्रमाणे सुरू राहील. मंगळ महिन्याच्या सुरुवातीपासून कर्क या त्याच्या नीच राशीत विराजमान आहे. ग्रहांचा सेनापती असलेल्या अग्निप्रधान मंगळाला कर्क ही जलतत्वाची रास मानवत नाही, म्हणून तो तिथे नीचीचा होतो. 20 जुलैला तो राशी बदल करून सिंह राशीत प्रवेश करेल. मंगळ म्हणजे सेनापती आणि सिंह म्हणजे राजा होय. सेनापती जेव्हा राजाच्या घरी जातो तेव्हा तो अत्यंत आनंदात असतो. त्यामुळे मंगळ महाराज जेव्हा 20 जुलैला सिंह राशीत पोहोचतील तेव्हा ते आनंदात असतील. तेथून त्यांची शुभ फळं अनेक जातकांना प्राप्त व्हायला सुरुवात होईल, कारण त्यांची नीचता संपलेली असेल. त्यानंतर बुध हा ग्रह वृषभ राशीत असून 7 जुलै रोजी तो स्वतःच्या मिथुन राशीत प्रवेश करेल. 25 जुलै रोजी तो त्याच्या कर्क या शत्रूच्या राशीत जाईल. अशा प्रकारे महिन्यातून 2 वेळा बुध ग्रह राशी बदल करणार आहे. यानंतर गुरु महाराज ते कुंभ राशीत असून मागच्याच महिन्यात वक्री झालेले आहेत. संपूर्ण महिना ते कुंभ राशीत राहणार असून वक्री अवस्थेत राहतील.
शुक्र हा ग्रह 17 जुलैपर्यंत कर्क राशीत असून त्यानंतर तो सिंह या त्याच्या सम असलेल्या राशीत आणि तुमच्या लाभस्थानात येईल. शनी हा मकर राशीत असून संपूर्ण महिना तो तिथे राहील. विशेष म्हणजे शनी महाराज वक्री अवस्थेत आहे, त्यामुळे ज्या पत्रिकांना शनी महाराज शुभ असतील त्यांना या काळात शुभ परिणाम प्राप्त होतील, आणि ज्यांच्या मूळ पत्रिकांना शनी महाराज अशुभ असतील त्यांना अशुभ फळं प्राप्त होतील. राहू हा ग्रह वृषभ राशीत तर केतू हा ग्रह वृश्चिक राशीत विराजमान आहे. या ग्रहस्थितीनुसार जुलै महिना तूळ जातकांसाठी कसा राहील ते जाणून घेऊ. अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल. ज्योतिषशास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे. ज्योतिषशास्त्र अबकड भाग 1, भाग 2, भाग 3, अष्टक वर्ग, अचूक फलादेशाचा उत्तम मार्ग, 12 भाव, 1 लग्नेश आणि पंचांग असे पाहावे, अशी ही 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे. त्यांचा लाभ घ्यावा. व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्वाचा विचार केला असता जुलै महिना तूळ जातकांच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध बनवणार आहे, कारण या काळात तुम्ही अत्यंत कर्मप्रधान राहणार आहात. विशेष व महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या कर्माला जोडीदाराची साथ लाभेल. एखादं कार्य करताना त्याच्यात सुसूत्रता आणणं हे व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने या महिन्याचं वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो. थोडक्यात हा काळ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, त्याचा जास्तीत जास्त सदुपयोग करायला हवा. कौटुंबिक दृष्टीने विचार केला असता जुलै महिना तूळ जातकांसाठी उपयुक्त म्हणता येत नाही, कारण या महिन्यात तुम्हाला कुटुंबात बराच संघर्ष करावा लागणार आहे. कुटुंबात अनेक गोष्टी नकारात्मक घडतील, परिणामी कौटुंबिक सौख्य कमी प्रमाणात प्राप्त होईल. कारण असताना आणि नसताना देखील अनावश्यक चर्चा घरात घडून येतील, त्याचा तुम्हाला त्रास होईल. त्यामुळे अशा वेळी शांत राहणं, शांतपणे कर्माकडे लक्ष देणं, शांतपणे मार्गक्रमण करत राहणं हे तुमच्यासाठी योग्य राहील. परिश्रम आणि पराक्रम या दृष्टीने विचार केला असता एरवी अतिशय शांतपणे कार्य करणारे तूळ जातक या महिन्यात अचानक परिश्रम सुरू करतील. कोणतंही काम धडाडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यात यश देखील प्राप्त करतील, कारण तुमचा पराक्रमेश म्हणजे तृतीयेश तृतीयाच्या तृतीयात आणि तो देखील वक्री अवस्थेत आहे, त्यामुळे या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात आणि त्यात यश देखील प्राप्त होईल. वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता जुलै महिना तूळ जातकांसाठी लाभाचा आहे. या सर्वच दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे, त्याचा तुम्ही लाभ घ्या. कारण चतुर्थेश चतुर्थात त्याच्यावर राशीस्वामीची दृष्टी हा एक अत्यंत शुभ योग तुमच्यासाठी जुळून येत आहे. त्यांच्यावर पुन्हा धनेश असलेल्या मंगळाची देखील दृष्टी आहे, म्हणजे वास्तू किंवा वाहन घेणं, विशेषतः वास्तू जमीन प्लॉट घेणं, या गोष्टी तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरतील, त्याचा लाभ करून घ्या. शिक्षण आणि इष्टदेवाचं सहकार्य या दृष्टीने विचार केला असता जुलै महिना तूळ जातकांसाठी परिश्रमाचा राहील. किंबहुना अभ्यासात थोडे अधिक परिश्रम करणं ही मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या. विशेषतः टेक्निकल मेडिकल मॅनेजमेंट क्षेत्रात जे जातक शिक्षण घेत आहेत त्यांना अधिक परिश्रम केल्याशिवाय पर्याय नाही. या महिन्यात थोडा अधिक अभ्यास करावाच लागेल.
अशी मानसिकता तुम्ही तयार करून घ्या, ते तुमच्यासाठी योग्य राहील. आरोग्य, कर्ज, स्पर्धक आणि हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तूळ जातकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. स्पर्धक आणि हितशत्रू हे त्यांचं कार्य करीत राहतील. तुमच्याशी स्पर्धा करण्याचा ते पूर्ण प्रयत्न करतील, त्यात कधीतरी यशस्वी होतील, म्हणून तुम्ही सातत्याने जागरूक राहा. ज्या जातकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांनी घाई न करता थोडं थांबून घ्यावं, कारण आवश्यकतेनुसार कर्ज मिळेल, मात्र ते तुमच्यासाठी लाभदायक ठरणार नाही. त्यामुळे कर्ज घेण्यासाठी थोडं थांबून घ्यावं, चांगल्या काळाची वाट पाहावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे तूळ जातक नोकरी करत आहेत त्यांच्या तुलनेत व्यावसायिकांना लाभाच्या संधी थोड्या जास्त आहेत, त्यांनी लाभ घ्यावा, थोडे परिश्रम वाढवावे. त्या तुलनेत नोकरीपेशा जातकांना परिश्रम जास्त करावे लागतील. तसंच स्वतःची जबाबदारी निभवताना सहकार्याची जबाबदारी देखील निभवावी लागेल, मात्र त्या तुलनेत फळं मिळणार नाही. थोडक्यात जबाबदारी जास्त आणि शाबासकी कमी अशी काहीशी परिस्थिती या महिन्यात तुमच्यासाठी राहील. भाग्याच्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तूळ जातकांना भाग्याची साथ थोडी कमी राहील, कारण भाग्येश हा भाग्याच्या व्ययात आहे. भाग्येश जेव्हा भाग्याच्या व्ययात असतो तेव्हा भाग्य साथ देत नाही. अशा काळात भाग्याची उणीव कर्माने आणि परिश्रमाने भरून काढायची असते, ही बाब लक्षात घ्या. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तूळ रास ही कर्मप्रधान रास नाही. एखादं कार्य करण्यापेक्षा ते टाळण्याकडे नेहमीच तुमचा कल असतो, त्या पद्धतीने तुम्ही कार्यरत असता, मात्र या महिन्यात त्यात बदल घडून येईल, तुम्ही कर्मप्रधान राहाल. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभेश भाग्यात आहे. याचा अर्थ कितीही विपरीत परिस्थिती असली, संघर्ष असला, तरी लाभ मिळणं अपरिहार्य आहे. तुम्ही संघर्ष करीत असाल, त्यावर तुमचं लक्ष केंद्रित झालेलं असेल, त्यामुळे तुमच्या लक्षात येणार नाही, मात्र लाभ तुम्हाला भरभरून मिळेल, ही बाब लक्षात घेऊन प्रयत्न करा, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पत्रात पडू शकेल. या महिन्यात या बाबीकडे लक्ष द्या. तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्यय म्हणजे खर्च होय. खर्चाच्या दृष्टीने विचार केला असता जुलै महिना तुमच्यासाठी मोठा खर्चिक राहू शकतो. अचानक अनपेक्षित अशा चर्चांचा तुम्हाला सामना करावा लागेल. आरोग्याचे प्रश्न उभे राहून त्यासाठी खर्च करावा लागू शकतो. कुटुंबासाठी खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या. जे जातक परदेशात आहे त्यांनी देखील हा महिना अस्वस्थतेचा, अनारोग्याचा जाऊ शकतो. अस्थैर्य निर्माण होऊ शकतं. मानसिक अस्वस्थता निर्माण झाल्यामुळे त्यांना घराची किंवा मातृभूमीची ओढ लागण्याची शक्यता आहे. शुभ आणि ताणतणावाचे दिवस. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख चढ उतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ दिवस, काही दिवस तणावाचे आणि संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. त्या दृष्टीने या महिन्यात तूळ जातकांसाठी 9, 18 आणि 26 जुलै हे दिवस शुभ आहेत. म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करायचा प्रयत्न करा. तसंच 7, 17 आणि 25 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. या दिवसांमध्ये स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. स्वतःचं मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवा. अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या YouTube चॅनलला
सबस्क्राइब केलेलं नसेल तर आज अवश्य करा। ज्योतिष शास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल। ज्योतिष शास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे। ज्योतिषशास्त्र अबकड भाग 1, भाग 2, भाग 3, अष्टक वर्ग, अचूक फलादेशाचा उत्तम मार्ग, 12 भाव, 1 लग्नेश आणि पंचांग असे पाहावे, अशी ही 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे। त्यांचा लाभ घ्यावा। जुलै महिन्याच्या काळात मराठी आषाढ महिना सुरू होतोय। या काळात उपायांच्या दृष्टीने प्रत्येक राशीच्या जातकांनी वृक्ष संवर्धन हा उपाय आवर्जून करावा, कारण ती संपूर्ण मनुष्य जातीची, या पृथ्वीची आजची सर्वात मोठी गरज आहे, त्याला शास्त्रीय आधार आहे। खरं तर प्रत्येक राशीनुसार वृक्ष असतात, किंबहुना नक्षत्रानुसारही असतात, मात्र बऱ्याच लोकांना स्वतःची नक्षत्र माहिती नसतात। आम्ही जेव्हा मासिक राशी भविष्य सांगतो तेव्हा ते जास्तीत जास्त सर्वसमावेशक व्हावं या दृष्टीने प्रयत्न करतो, म्हणून इथे राशीनुसार वृक्षाचं नाव सांगणार आहे। त्या वृक्षाचं रोपण आणि संवर्धन तुम्ही केलं तर ते तुम्हाला लाभदायक ठरेल। याशिवाय सामाजिक दायित्व निभावल्याचा आनंद आणि समाधान त्यातून प्राप्त करता येईल। या दृष्टीने तूळ जातकांनी अर्जुन वृक्ष लावण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे। अर्जुनची साल ही जखमेवर आणि हृदयरोगांसाठी अत्यंत उपयुक्त असते। हृदयरक्षक काढा जो अलीकडे बनवला जातो त्यात अर्जुनाची पानं अवश्य असतात। शास्त्रामध्ये आयुर्वेदामध्ये अर्जुनचं महत्त्व आहे, म्हणून हा उपाय तूळ जातकांसाठी लाभदायक ठरेल। अशा प्रकारे तूळ राशीसाठी हा महिना कसा राहील ते आपण जाणून घेतलं। याच पद्धतीने आपण मेष राशीपासून मीन राशीपर्यंत सर्व राशींना जुलै महिना कसा राहील असे स्वतंत्र 12 व्हिडिओ केलेले आहेत। तुम्ही स्वतःच्या राशीचा व्हिडिओ स्वतः पहा, मित्राला त्याच्या राशीचा व्हिडिओ भेट म्हणून द्या, नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा। यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। शुभम भवतु।